2011 ची दश वार्षिक जनगणना आतापर्यंतची कितवी जनगणना आहे? उत्तर 15वी जनगणना. 2011 च्या जनगणनेत एकूण किती प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली? उत्तर 29. तिसरा प्रश्न, 2011 ला भारताच्या लोकसंख्येतील दशकीय वाढ किती टक्के झाली होती? दशकीय वाढ किती टक्के झाली होती? उत्तर 17.65%. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरतेचा दर किती टक्के होता? भारताचा साक्षरतेचा दर विचारला, किती टक्के होता? 73%. उत्तर 5वा प्रश्न, 15व्या जनगणनेची सुरुवात टिंबटिंब यांच्यापासून झाली? 15व्या जनगणनेची सुरुवात टिंबटिंब यांच्यापासून झाली? उत्तर प्रतिभाताई पाटील. सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य कोणते? सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य? उत्तर केरळ. 7वा प्रश्न, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? उत्तर केरळ. 8वा प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 11 जुलै. 9वा, लिंग गुणोत्तराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 22वा, लोकसंख्येच्या दशकातील वाढीच्या विचारात महाराष्ट्र देशात कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्रात देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर 21वा. 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? उत्तर उत्तर प्रदेश. 12वा प्रश्न, कमी लोकसंख्या सर्वात कमी लोकसंख्या वृद्धी दर कोणत्या राज्याचा आहे? वृद्धी दर कोणत्या राज्याचा आहे? उत्तर नागालँड. 13वा प्रश्न, 2011 च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर कितवे आहे? 2011 च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर कितवे आहे? उत्तर 943. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? उत्तर रत्नागिरी जिल्हा. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्याच्या मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे? गोड्या पाण्याच्या मासेमारीसाठी महत्त्वाचा असलेला जिल्हा कोणता? उत्तर भंडारा जिल्हा. 16वा प्रश्न, शेवटचा, भूतानची राजधानी कोणती? भूतानची राजधानी कोणती? भूतान या देशाची राजधानी कोणती? उत्तर थिंपू. धन्यवाद.